दिवसाची रात्री करणारे आपले दादा, या दादाला कधी कुठलीच गोष्ट मागायची गरज एवढी भैया पडत नाही. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. अनेकदा सांगत आलेलो आहे की आपला विश्वास कुणावर आहे, आपल्या सगळ्यांचा विश्वास हा आदरणीय दादांवर आहे, आदरणीय दादांवर. दिवस रात्र ज्या व्यक्तीने फक्त महाराष्ट्राच्या अभूतपूर्व विकासाचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त बीड जिल्हा नाही उभ्या महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि महाराष्ट्राचं वैभव देशात नाही तर जगामध्ये नावलौकिक करण्यासाठी दिवसाची रात्र एक करणारे आपले दादा, या दादाला कधी कुठलीच गोष्ट मागायची गरज एवढी भैया पडत नाही. आपलं कर्तृत्व दिसलं की त्या कर्तृत्वाप्रमाणे दादा ताकद दिल्याशिवाय राहत नाही याचं उदाहरण, याचं जीत जागत जिवंत उदाहरण जर आपल्याला दाखवायचं झालं तर इथं तुमच्या समोर बसलेला उभा राहिलेला हा धनंजय. त्यामुळे अशा परिस्थितीत बीड विधानसभा मतदारसंघापुरता आगळा वेगळा काय त्याचा संबंध बीड जिल्हा बहुसंख्याने इथं आदरणीय दादा उभे कल्याणरावकडे तिथं बहुसंख्य तिथं बाळा काका आहेत, अमरसिंह भैया पंडित साहेब आहेत, बजरंग पप्पा आहेत, ही सगळी मान्यवर मंडळी मनात एक शंका न येता जी 2 तारखेला परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीत 5 तारखेला एक संघ जर दादांच्या पाठीमाग कोणी उभं राहिलं एकत्रित एक संघ तर अभिमानानं सांगावं असं वाटतं की हा बीड जिल्हा उभा राहिला आणि बीड विधानसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी काहीतरी वेगळं झालंय असं जे आपल्याला वाटू लागलं ते सुद्धा योगेश भैयानी या ठिकाणी भरून काढलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपण आपलं मला बंधू संबोधलंय पण मी आपल्याला माझ्याकडून एवढाच विश्वास देऊ इच्छितो की दादांचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्रामध्ये उभ्या देशामध्ये या ठिकाणी उभं करत असताना दादांचा एक कार्यकर्ता म्हणून जिल्हा सुद्धा मजबूतीने दादांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी मला जे जे काही स्वतः खर्ची करावं लागत असेल, जी ताकद तुमच्या मागे उभी करावं लागत असेल ती सर्वस्व ताकद मोकळेपणाने या ठिकाणी उभी करता माझ्यावर जबाबदारी दिली होती. पण बीड मध्ये जेवढ्या मोकळेपणाने मला काम करावं अशी माझी इच्छा असून सुद्धा मोकळेपणाने काम करता येत नव्हतं तर बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा परवानगी शिवाय आम्हाला जाता येत नव्हतं हेही प्रामाणिकपणाने मी सांगतो. कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना हे त्यामुळे एक नक्की आहे की जे अधुरं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्याचा विकास बीड जिल्ह्याच्या मुख्यालयातून म्हणजे बीड पासून या ठिकाणी सुरू व्हावा याच्यासाठी आपण दादांवर विश्वास ठेवून इथं योगेश भैयाच्या नेतृत्वाखाली असंख्य जण या ठिकाणी. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.